नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी बहुल भागातील जनतेला छोट्या मोठ्या आजारावर प्रथम उपचार मिळावा म्हणून शासनाच्या वतीनं इस्लापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नव्याने होत असलेल्या 3,66,00,000 रुपयाची भव्य दिव्य इमारतीचं काम सुरू आहे. पण त्या इमारतीचं काम अंदाजपत्रकानुसार न करता संबंधित गुत्तेदाराच्या मनमानी मर्जीप्रमाणे होत आहे असा आरोप किनवट पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड यांनी केलाय. त्यामुळे पंचायत राज समितीच्या पथकांनी या दवाखान्याची पाहणी करून योग्य ती कारवाई करावी जेणेकरून या आरोग्य केंद्राचं काम चांगलं होईल अशी अपेक्षा किनवट पंचायत समितीचे उपसभापती करेवाड यांनी व्यक्त केली आहे. पाहूया. काही मी इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्र यास भेट दिली असता त्या आरोग्य केंद्रामध्ये होत असलेले काम हे अंदाज पत्रकानुसार न होता गेट छोटे गेट करणे किंवा कोणते असे काम त्या गुत्तेदाराच्या मनमानी कारभारामुळे चालू आहे आणि ते जे होत आहे ते काम एकदम निकृष्ट दर्जाचं आहे आणि त्याच्यामुळे आताच एक पावसाळा गेला नाही तरी आज तिथं गळत आहेत, छत गळत आहे. असं असे जर एवढे पैसे आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला 3,66,00,000 रुपये दिले आणि हे जर पैसे जर वाया जर गेले तर यानंतर पैसे मिळणार नाहीत आणि हे आपलं हे प्राथमिक आरोग्य केंद्र न राहता एकांत काय त्याला काय म्हणतात स्विमिंग पूल होईल तरी शासनाने किंवा PRC च्या जे आलेले आहेत आमदार सगळे आमदार साहेब त्यांना मी विनंती करतो की माझा तालुका खूप मागासलेला दुर्गम आहे त्याकडे आपण स्वतःहून जर लक्ष दिलं तर याच्यामध्ये काहीतरी बदल होईल किंवा काहीतरी अशा गुत्तेदाराला टर्मिनेट करा किंवा याच्यावर कडक कारवाई करून काम चांगले करून घ्यायची मी अपेक्षा बाळगतो. द व्हॉइस साठी गौतम कांबळे, नांदेड.